sangat hebat banget. Maju. Kita gufa ya gufa. Tadi udah ya. Kita salah. काय है सबका है मोटा माझी आत्याची मुलगी आहे आणि ती आणि तिचा भाऊ छोटा भाऊ आम्हाला तिकडे मंदिर आणि त्यांचा जो धबधबा आहे तो दाखवायला चाललेत मस्त मजा येणार आहे आज म्हणजे चावी आहे ती चावी पण लागते अध्या एवढं म्हणजे गाड्या वरती जात नाही जातात मग पण चालू चालू जातात कुत्ता देता बघ असं तार एकदा एक गोल 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 फिरतो आम्ही सगळ्यांनी उडी टाकली अरे आता पाऊस नाही ऊन पडलंय ना नाही तर शेवाळे असतात टायर सोडतो मोठे मोठे कसल्या शील्ड कबड्डीच्या कबड्डीच्या कबड्डी क्रिकेट सगळा पहिले क्रिकेट असायचा आता कबड्डी ट्रॉफ्या मोठे मोठे आहेत आता मंदिर मस्त आहे रे शंकू वातावरण भारी आहे मंदिर एकदम सुंदर आहे आजूबाजूला एक सगळे झाड मोदीचा मंदिर आहे ही कोणती आहे ही काळेश्वर देवीची मूर्ती हा इकडे गणपती आहे आणि सोमय आहे हा गणपती बाजी भाऊ आहे हा ही शंकराची पिंडी आहे बाजी भाऊ आहे त्याला बाजी हा बाजी भाऊ हा आणि बाजी नाव हे हा जुना आहे जुन्या काळातले ही जुन्या काळातली आता नवीन केली घडवली हिला हिचं नाव बाजी आहे हिचं बाजी आणि हे काय बोललात ही बाजी भाऊ आहे बाजी भाऊ काळेश्वरी ती ना ती मोठी बहीण बारकी तिने मान दिला नाही आता पा आता मान तिने दिला नाही काय कंचनीला ही मोठी बहीण ही बारकी आणि ही मोठी या बहिणी बहीण आहेत का हो बहिणी बहिणी दोघी बहिणी ही मोठी आहे ही मोठी बहीण आणि ही बारकी ती बारकी हे काय कबड्डीचे ट्रॉफी आहे वा एवढी मोठी ट्रॉफी आहे हा इथे बघ ही छोटीशी गावाचा राखणदार आहे ते इथं
मागचा दरवाजा उघडलात की लगेच तुम्हाला मस्त सुंदर काडा दिसते तिकडे. तो आता आपल्याला तिथंच जायचं आहे. आणि त्या पाच पांडवांचं कुठं आहे रे? हां. गावातली माणसं इकडे जातात का नाही कधी? वातावरण भारी असेल ना वरती? पाणी बिणी पडतो कुठून? पाच पांडवांची गुप्पा आहे ना, त्याच्यावरनं पाणी खाली पडतो. वा, कुठून इथून जायचंय? चल भाई सावकाश चला. संको इथली काठी काढ रे कसली तरी आयनाची. थांब तर थांब, काठी काढतो गवत बाजूला काढायला लागेल. एकी काठी दिसते त्याकडे सा, इकडे गुफेकडे चाललोय. गवत जरा खूपच आहे बघा, काठीने जरा साईडला करावं लागते गवत. मजा येणार आहे गुफा बघायला. हा, वाट ही इथनच आहे. ही वाट आहे ना? चला खांब केवढा खाली आलाय. खांब केवढा खाली पडला ना, आतमध्ये अडकून राहतील. आवाज दिवस काय करू नका. आत गुपाय सगळे हे खाली झालं. इथं खाली उतर, उतरला खाली. सावकाश चला रे, सावकाश. वेळ हो ती वाट गेली तिकडनं. परशुरामला ती वाट गेली. ती समोरच खूप आहे. वा चला, तिथं पुढे गेले शेवटी. हा ही उपास आहे सगळी. त्याच्या आत पण दाखवतो तुम्हाला. सावकाश चला रे. तिथं आतमध्ये भीमाचे पाय. हा तेच ना. हे बघ, ही अशी आत गुफा आहे. आत आपल्याला जायचं नाही, कारण ते आत सगळे वटवागुळ आहेत, भरपूर आहेत वटवागुळ. आत भीमाचे पाय आहेत आत ह्याच्या. ते आत तिथं दिसतंय काय?
आज जायला आहे तिथं. थांब रे एक मिनिट थांब. तेव्हा तिथं दिसतंय ना तिथं भीमाचे पाय आहेत, पण आपल्या हात नाही जायचं. बोटं वागळ खूप आहेत आज. थोडं भयानक आहे इथं बघायला. आता एवढंच बोलू. हा सगळं हे बघा, आत अशी दगड कोरलेली आहे. कोरली नाहीत ना ही, कोरलेली आहेत. तेव्हा बोटं वागू. बाई ये ओटो वाकुल किती आहेत बघ. अरे एवढे आहेत ते. चला अरे एवढे आहेत ते. चला इकडे याच गुफा आहे. आणि ओटो वाकुल बघ किती आहेत. गँग आहे. ही सगळी गुफाच आहे. वट वागुळ अरे वट. ही पांडवांची गुफा. पाच पांडवांची गुफा कोरलेली आहे. हे चला, हे चला. चला 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 रे चला. एवढं वट वागुळ तिथं आत आहे पिंडी शंकराची. रस्ता पडते पडतो. अरे केवढे किती वट वागुळे अजून आहे आतमध्ये. ते असं बाहेर येतात. कोण आला की कुत्री गेली ना आतमध्ये. इथे बघायचं नसतो का सगळी उपचार घ्या पुढं. डेंजर आहे गुफाची वाट. परत इकडून नाही येवर शूटिंग चौकात चला. तिथून पाय सरल रे. आजचा अनुभव भारी होता सगळ्यांना. थँक्यू रे सगळ्यांना. हा हो.